राहुरी विधानसभा मतदारसंघात पावसानं उघडीप दिल्यानं सकाळपासूनच सर्वत्र उत्स्फूर्तपणे मतदान शांततेत पार पडलं. आमदार शिवाजी कर्डिल यांनी सकाळी बुऱ्हाणनगर येथे मतदान केल्यानंतर राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यामध्ये प्रमुख लढत होत असून पाच अपक्ष उमेदवारही आपलं नशीब आजमावत आहेत. या सर्वच उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. सकाळपासून मतदान केंद्रावर अल्पसा प्रतिसाद होता, मात्र दुपारपासून मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. 4 वाजेपर्यंत 60% अधिक मतदान झालं. ठिकठिकाणी सखी केंद्र, दिव्यांगांसाठी खास सोय करण्यात आली होती. यामध्ये दिव्यांगांनीही आणि वृद्धांनीही मतदान केलं. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात 2,91,000 मतदार असून 307 मतदान केंद्र आहेत. प्रशासनाकडून एकूण 1,686 कर्मचारी, 1 डीवायएसपी, 12 पोलीस अधिकारी आणि 170 पोलीस कर्मचारी, 200 होमगार्डसह भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर निवडणूक निर्णय अधिकारी पाटील आणि तहसीलदार फसुद्दीन शेख यांनी विविध मतदान केंद्रांवर भेटी देत वेळोवेळी आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान यावेळी एका अंध मतदारानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मी चेतन दादासाहेब मोरे, राहुरी इथे राहतो. मी आज सकाळी 8 वाजता इथे मतदान केंद्रावर आलो आणि ब्रेल मतपत्रिका वाचून मी माझा लोकशाहीचा उत्सव साजरा केला. प्रत्येक व्यक्तीने व दिव्यांग व्यक्तींनी हा उत्सव न चुकता साजरा करावा ही माझी विनंती आहे. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएनएन मीडिया, राहुरी.